हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला रात्रीचं रुटीन दाखवते माझं किचन क्लिनिंगचं. फक्त 20 मिनटात आपलं किचन प्रॉपर सगळं क्लीन करणार आहे मी आज. आणि असं जर रुटीन असेल ना तर तुम्हाला किचन डीप क्लीन करायची अजिबात गरज लागणार नाही. आणि सकाळी उठल्यावर पण आपल्याला एकदम टेन्शन फ्री, सकाळी सकाळी लगेच किचनमध्ये जर आलं ना तर आपण पुढची सकाळची कामं करू शकतो. बिकॉज आपण लेडीज असतो ना, आपल्याला सकाळचं जे आपलं टाईम असतो ना तो खूप बिझी शेड्यूल असतो. त्याच्यामध्ये जर तुम्ही रात्रीचं जर अर्धं काम तसंच टाकून जर बसलात ना तर सकाळी खूप वेळ जातो किचनमध्ये क्लीन करण्यासाठी. त्यामुळे मी तर काय करते, जेवण माझं सगळं आवरलं ना, जे काही जेवण उरलं आहे तर ते मी एका बाऊलमध्ये किंवा एका डब्यामध्ये काढून ठेवते आणि मग बाकीचे सगळं क्लिनिंग भांडे करून घेते. खरं तर मी जेवण बनवताच चहाची वगैरे जी काही भांडी पडलेत ना ती क्लीन करते. पण कधी कधी जर मला वेळ नसेल, परी जर बसत नसेल, तर जेवल्यावर परीला मी युवराजकडे देते आणि बाकीची सगळी क्लिनिंगची कामं किचनमधली मी करून घेते. तर सगळ्यात पहिलं म्हणजे हे भांडे घासायचं, कारण माझ्या घरात तरी भांडे घासायला कोणीही बाई नाही आहे किंवा येत नाही ते कोणी भांडे घासायला. आणि मी भांडे घासायला बाई लावलेली नाही आहे, कारण मला पूर्ण वेळ असतो घरामध्ये काम करण्यासाठी. तर ही तर भांडे मला सकाळी मलाच घासायचे आहेत आणि आत्ता पण मलाच घासायचे आहे. पण जर मी आत्ता घासली ना तर माझं सकाळचा वेळ इतका टेन्शन फ्री असतो ना. खरं तर मी सकाळी 6 वाजता उठते, तेव्हा जेव्हा मी किचनमध्ये येते ना तेव्हा मला खूप छान असं रिलॅक्स वाटतं. रात्रीची जर भांडी तशीच ठेवली ना तुम्ही खरकटी, तर कॉक्रोच वगैरे खूप गोष्टी असं होतात आणि खूप वास येतो त्या भांड्यांचा. त्यामुळे मग मी सगळी भांडी रात्रीच घासून टाकते. मी तशी मला सवयच लावली की रात्रीची भांडी पूर्ण रात्रीच क्लीन करायची. आणि हा जो ड्रम होता ना तो मी गॅलरी ठेवला होता, पण तो मी इथे आणला कारण खूप धूळ बसते आणि पाऊस आल्यानंतर पण ओलं होतो आहे तो आणि खराब होतो. त्यामुळे मी त्याचा यूज आहे ना असं केला आहे, म्हणजे ही भांड्याची जाळी भांडे घासल्यानंतर मी ह्याच्यावर ठेवते आणि याच्यामध्ये पण मी भांडे भरून ठेवलेत जी बिनाकामाची आहेत ती. नंतर पहिले भांडे क्लीन करून झाल्यानंतर आहे ना मी पूर्ण गॅस पण एकच टाईम क्लीन करते. जर तुम्हाला वेळ असेल सकाळी तर सकाळी करा, नाहीतर रात्री करा. मला रात्री वेळ असतो म्हणून मी रात्री करते. आणि एकतर माझं किचन ओटाना खूप म्हणजे खूप लहान आहे, म्हणजे या किचनमध्ये फक्त एकच जण स्वयंपाक करू शकतो इतका छोटासा किचन ओटा आहे. त्यामुळे मला खूप असं ॲडजस्टमेंट करावं लागतात या किचन ओट्या, म्हणजे काम करताना किंवा क्लिनिंग करताना. तिथली भांडी मी दुसरीकडे कुठे ठेवू शकत नाही, कुठे ट्रान्सफर करू शकत नाही, त्यामुळे तिथल्या तिथेच ठेवून आहे ना मला सगळं क्लिनिंगचं काम करावं लागतं. तर रात्री मी गॅस क्लीन करते. जर मला सकाळी वेळ असेल तर सकाळी करते, जास्त तर मी रात्रीच करते कारण सकाळी मला इतका वेळ नसतो. मला सगळी कामं खूप पटापट आवरायची असतात, कारण परी दुपारी झोपते, सकाळी ती खूप लवकर उठते. मग त्यामुळे रात्री वेळ असतो मला, मग मी रात्रीच गॅस क्लीन करते. दिवसातनं एकदा जर गॅस क्लीन केला ना तर खूप छान राहतो गॅस. पण 2 टाईम क्लीन करू नका, नाही तर खूप गॅस पटकन त्याची बटन वगैरे खराब होतात. 1 टाईम जरी केला, 1 टाईम पुसून घेतला ना तरी होऊन जातं, कारण आपण जेवण वगैरे बनवतो तर त्याचे तेलाचे वगैरे उडतं फोडणी देताना वगैरे सगळं. तर 1 टाईम तर आपल्याला तो क्लीन करावाच लागतो गॅस, मगच छान वाटतं स्वच्छ. आणि जेव्हा मी सकाळी किचनमध्ये येते ना तर माझा गॅस रात्रीच मी क्लीन केल्यामुळे ना सकाळी खूप छान मला प्रसन्न वाटतं. त्याला पूर्ण प्रॉपर क्लीन करायची मला सकाळी गरज लागत नाही. मग मी सकाळी लगेच जेवण बनवायला घेते आणि मी डायरेक्ट सकाळी आणि रात्रीच किचनमध्ये येते. दुपारी एकदा सकाळी माझं क्लिनिंगचं काम झालं ना की मी परत किचनमध्ये येत नाही. माझं सकाळी 10:00 कामं होतात. तर रात्री क्लीन करता मी या सगळ्या गोष्टी क्लीन करून झोपते. म्हणजे फक्त 20 मिनटं लागतात मला या सगळ्या गोष्टी क्लीन करायला, जास्त वेळ लागत नाही. मग ह्याच्या गॅसवरचे जे आहेत ते पण मी घासून घेणार आहे. माझा गॅस पूर्ण प्रॉपर क्लीन झाल्यानंतर आहे ना मी या खिडक्या पण क्लीन करणार आहे. कारण की ना माझ्या खिडक्या ना खूप ट्रान्सपरंट आहेत, अशा काळ्या कलरमध्ये वगैरे नाही आहेत.
ट्रान्सपरंट असल्यामुळे ना ह्याच्यावरती ना फोडणी दिल्याने जे तेल उडतं ना ते लगेच दिसतं, त्यामुळे मला सवयच लागली की दोन्ही टाईम ना मी ॲटलिस्ट असं कपड्याने तरी पुसून घेते, जेणेकरून आहे ना ते तेल पटकन लगेच निघतं. खूप दिवस जर तसंच ठेवलं ना तर ते अक्षरशः चिकट त्याला घासून काढावं लागतं, त्यामुळे लगेच जर फोडणीचं उडलं ना तर तुम्ही लगेच क्लीन केलं ना तर ते स्वच्छ राहतात खिडक्या. आणि या खिडक्यांचा थोडा प्रॉब्लेम पण आहे, व्यवस्थित ओपन नाही होत. सो मी थोडंसंच ओपन करते गॅसच्या साईडची स्वयंपाक करताना, नाही तर प्रॉपर फॅनवरच माझं पूर्ण किचनमध्ये काम चालू असतं. नंतर हा जो माझा किचनचा सेक्शन आहे ना खूप भरलेला आहे आणि माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नाही, कारण की इथे लोणचं वगैरे चटणी वगैरे मी इथेच ठेवते, कारण लक्षात राहतं जेवण करताना घ्यायला. आणि चमच्याचं स्टँड, तेल वगैरे जे आपण किचनमध्ये वापरतो ते चमचे वगैरे सगळं. आणि ह्याला दुसरीकडे ठेवायला जागाच नाही आहे, म्हणजे चपातीचं टोपलं वगैरे. तर मी विचार करते ना एक स्टँड घ्यावा इथे, पण सध्या तरी मी अजून 1-2 महिन्यांनी घेणार आहे, कारण की हे कसं रेंटवरचे रूम आहे माझी, नंतर जर मला चेंज करायचं असेल, 3 वर्ष तर मी नाही चेंज करणार, पण नंतर जर चेंज करायचं झालं तर ती दुसरी रूम कशी भेटेल काही सांगता येत नाही. पण तरी पण मला ना हे ह्याच्यासाठी काहीतरी ॲडजस्टमेंट करायचीच आहे. ते स्टँड बघितलेलं मी घेणारच आहे, त्याच्यावरती हा सगळा पसारा ना व्यवस्थित बसून जाईल. माझा मसाला डब्बा, तेलाची किटली वगैरे खूप छान आहे, त्याचा फोटो मी तुम्हाला साईडला देईन. खूप मस्त आहे, 800-900 रुपयेपर्यंत भेटतं, तर ते मला घ्यायचं आहे. किचन ओटा धुताना ना खाली पाणी गळतं, त्यामुळे मी फक्त गॅस आहे ना थोडाफार धुवून घेतला आहे. ते सगळं सामान काढून आहे ना ते मला पुसून घ्यावं लागतं, तिथे पाणी मी नाही टाकू शकत कारण खाली गळतं पाणी, ते तिथे टाकीचं कनेक्शन असल्यामुळे. मग हा कपडा मी व्यवस्थित पिळून ठेवते, नंतर मी एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवते, कारण आपण जी भांडी घासतो ना ते जे कात्या वगैरे स्क्रब असतं ना ते, तर ते पण मी व्यवस्थित नंतर धुवून ठेवते. एक टाईम मी पूर्ण किचनचं क्लीन करते. तुम्ही पण आहे ना रात्री फक्त 20 मिनटं जर दिली ना तुमच्या किचनमध्ये तर तुमचं किचन आहे ना प्रॉपर क्लीन होतं. जर तुम्हाला सकाळी वेळ असेल ना तर ही सगळी कामं तुम्ही सकाळी पण करू शकता, तुम्हाला रात्री एवढं क्लीन करायची गरज नाही. पण मला रात्री वेळ असतो त्यामुळे मी सगळी कामं रात्री करते. आणि आमच्या इथे किचनचं जे भांडे घासायचं आहे ह्याला स्टीलचं लावलेलं नाही आहे, प्रॉपर लादीचंच आहे, त्यामुळे मला ह्याला पण क्लीन करावं लागतं व्यवस्थित, नाहीतर हे खूप विचित्र दिसतं ब्लॅक असल्यामुळे. ह्याच्यावर किती जरी धुतलं ना हे मी माझं बेसिन इथलं किचनमधलं तरी हे दिसायला असं दिसतं की क्लीन केलं आहे असं वाटतच नाही. स्टीलचं असेल ना तर आपण त्याला व्यवस्थित क्लीन केलं ना तर ते खूप छान चमकतं. पण हे आधीपासूनच असे आमचे जे आधीचे जे राहत होते ना ते 7-8 वर्ष इथे राहत होते, तर ते रूम मालकीने तर काय करून दिलं नाही, तर आपण काय बोलू शकत नाही, रेंटवरती राहतो त्यामुळे जे काय आहे ना त्यामध्ये थोडीफार आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते. त्यामुळे हे जर ब्रशने व्यवस्थित घासलं ना तर बऱ्यापैकी क्लीन राहतं. नंतर मी एका पातेल्यात आहे ना पाणी गरम करून घेते आणि त्यामध्ये जे विमचं लिक्विड असतं ना ते टाकून घेते. आणि ज्या आपल्या घासण्या असतात ना ज्याने आपण भांडी घासतो तर ते पण आहे ना मी ह्याच्यामधनं एकदा स्वच्छ करून धुवून घेते, कारण त्याच्यामध्ये पण काय काय अडकलेलं असतं आपण भांडे घासलेलं असतो. त्यामुळे दिवसातनं एकदा तरी तुम्ही असं क्लिनिंग डीप क्लिनिंग केली ना किचनची तर खूप छान आपलं किचन छान स्वच्छ राहतं, डीप क्लीन करायची गरज नाही. मग ते आपण आहे ना धुवून असं स्वच्छ एका ठिकाणी ठेवते मी. आणि नंतर हा जो किचनमधला नॅपकिन आहे जो किचन मध्ये क्लिनिंगसाठी मी यूज करते तो पण ह्याच्यातनं एकदा छान असं स्वच्छ धुते मी. नंतर दुपारी सुद्धा जेव्हा माझी सकाळी क्लिनिंग होते ना तेव्हा दुपारी पण मी ह्याला एकदा क्लीन करून व्यवस्थित असं बाहेर मोकळ्या हवेला सुकायला टाकते. किचनमध्येच लगे हा एक नॅपकिन सुकायला टाकू नका, कारण किचनमध्ये नाही वाळणार हे, बाहेर मोकळ्या हवेला तुम्ही सुकायला टाका म्हणजे छान वाळेल आणि म्हणजे ओलावा राहणार नाही. आता पावसाळ्यात खूप ओलं ओलं असं सगळीकडे, तर हे घासण्या मी अशा ठेवून टाकते खाली पाणी त्याचं गळतं. तर मी ते स्टँड ऑनलाईन मागवलेलं त्याचा पण व्हिडिओ मी दाखवला होता. नंतर किचन मी एकदा रात्री झोपताना झाडते, कारण माझ्या किचन ओटाना लहान असल्यामुळे थोडंफार स्वयंपाक करताना वगैरे खाली कचरा पडलेला असतो वगैरे, तर सगळं एकदा रात्री झोपताना मी झाडून घेते, कारण झुरळं वगैरे असतात खाली गोष्टी जर पडलेल्या असतात स्वयंपाकाच्या करताना वगैरे कचरा, तर तो व्यवस्थित एकदा झाडून मी हे करते. म्हणजे सकाळी डायरेक्ट उठल्यावर आहे ना मी परत एकदा झाडून लगेच लादी पुसून घेते. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पण अशी एक छान रुटीन सेट करा तुमची रात्री नाहीतर सकाळी किचन क्लिनिंगची, जर नसेल केली तर नक्की करा आणि तुमचं किचन पण खूप छान असं क्लीन स्वच्छ राहील. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय.